नमस्कार, मी सुरेखा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते आहे. आज आपण अगदी साधा सरळ सोप्पा एक रवा केक बघणार आहे. तो कुकरमध्ये पण करू शकतो आपण आणि ओव्हनमध्ये पण करू शकतो. कुकरमध्ये आपल्याला बेक करायला 35 मिनटं लागतात, तर ओव्हनमध्ये 180 डिग्रीला आपल्याला साधारण 30 मिनटं लागतील. हे सगळं आपल्या रव्याच्या क्वालिटीवरती पण अवलंबून आहे. तर त्याच्यात आपण दही दूध घालून हा केक बनवलेला आहे, तर तुम्ही बघा. आपण आज रवा केक बनवतोय, त्याच्यासाठी एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला. एक वाटी बारीक रवा आहे, पाव वाटी मैदा आहे, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी दूध, पाव वाटी किंवा पाव कप तेल, 1 टेबलस्पून बटर लागणार आहे, आणि सजावटीसाठी थोडं ड्रायफ्रूट, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा लागणार. हे आता आपण कुकर प्रीहीट करायला ठेवू. प्रीहीट करताना त्याचं रिंग काढलेली आहे आणि शिट्टी पण काढलेली. कप रवा मी बारीक घेतला, जाड घेतला तर मला मिक्सरमधनं फिरवून घ्यायला लागेल. जाड रवा घेतला तर, आणि हे पाव कप मैदा आहे. मैदा फक्त आपल्याला बाइंडिंगसाठी वापरायचा. हे चाळून घेऊया. आता या बाउलमध्ये आपण आधी 1/2 कप दही घेऊया. हे 1/2 वाटी ताजं गोड दही आहे, तर त्याच्यात आपण आता 1/2 वाटीचं पिठी साखर करून घेतलेले, ते मिक्स करूया. हे मी हँड ब्लेंडरनी करते, तुम्ही हाताने किंवा मिक्सरमध्ये पण करू शकता. साखर आणि दही मिक्स झालेलं आहे, त्याच्यातच आपण 1/2 वाटी तेल घालतो. तर याच्यात आपण आता या मिश्रणात रवा मैदा परत एकदा चाळून घालूया. हा 1/2 चमचा आपण बेकिंग सोडा घातलेला आहे, 1 चमचा बेकिंग पावडर घातलेला, सपाट चमचा, टीस्पून पोहे घातो तो चमचा. आपण सर्व परत एकदा चाळून घेऊया. आपण व्यवस्थित ब्लेंड करून घेऊया परत एकदा. यातच आपण आता 1 टेबलस्पून बटर घालतोय. बटर घातल्यामुळे आपल्याला मीठ घालायची आवश्यकता नाही. बटर नाही घातलं तर एक चिमूटभर मीठ घालायला लागेल. त्यात आपण आधी 1/2 कप दूध घालतोय आणि ब्लेंड करतो. अजून 1/2 कप दूध घालतोय, 1/2 कप दूध, 1/2 कप दही घालतोय. तर आपण आता हे झाकून 10 मिनटं ठेवूया. हे केक टिन मी तयार करून घेतलेलं आहे, सगळं ग्रीसिंग केलेलं आहे. तुम्ही तेल, तूप, लोणी काही लावू शकता. आणि खाली मी अमूल बटरचं बटर पेपर ठेवलेलं आहे. तर आपण आता हे आता रवा पूर्णपणे दूध वगैरे शोषून घेतलेलं आहे, तर ही फ्लोईंग कन्सिस्टन्सी आहे, तुम्ही बघू शकता. अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. तर याच्यात आपण 1/2 चमचा व्हॅनिला एसेन्स घालू, व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपलं 10 मिनटं कुकर पण प्रीहीट झालं आहे, तर आता हे मिक्सर आपण त्या डब्यात काढून घेऊया. तुमच्याकडे बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा नसेल तर 1 सॅचेट तुम्ही पुन्हा घालू शकता. थोडंसं टॅप करूया. हा कुकर 10 मिनटं प्रीहीट करून घेतलेला आहे. मिक्सर आपण याच्यात घातलेला आहे, त्याच्यावरती आपण थोडंसं ड्रायफ्रूटने सजवून घेऊया. तर आता आपण कुकर तापलेला आहे आणि याचा आपण रिंग काढलेली आहे, शिट्टी पण काढलेली आहे. या कुकरमध्ये आपण आता 35 मिनटं बेक करूया. 35 मिनटांनी आपण चाकू घालून मध्यभागी बघूया बेक झाला असं ठीक नाही, तर अजून 1-5 मिनटं ठेवले आहे. 35 मिनटं आपण लो टू मीडियम गॅसवरती बेक करून घेतलेले आहे. त्याच्यात आपण आता चाकू घालून बघूया मध्यभागी. तेव्हा क्लीन येतोय, तर हे झालेलं आहे. तर आपण आता हा डबा बाहेर काढून घेऊया. त्याच्यावर एक फडकं टाकून आपण 10 मिनटं थंड करून घेऊया. तर 10 मिनटं झालेली आहे, तर आपण त्या कडा आधी सोडवून घेऊया. आपण आता या प्लेटमध्ये
काढून बटर पेपर आपण काढून घेऊ. तर आपण केक आता उलटा करून घेऊया. असा एक स्लाइस मी कापून घेतलेला आहे, बघा किती स्पॉन्जी झाला आहे. असा मस्तपैकी सॉफ्ट रवा केक तयार झालेला आहे, एकदम लुसलुशीत आहे. तर तुम्ही हा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि कुकपॅडवरती माझी डिटेल रेसिपी आहे.